माय मराठी माय बोलीचं महाचॅनल माय मराठी चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना आज आपलं धार्मिक आणि भारतातील नव्हे तर जगातील सर्वांचं श्रद्धास्थान असलेलं रामेश्वर तामिळनाडूमधील रामेश्वर या ठिकाणाहून मी धनंजय उजनकर आपल्याला तामिळनाडूच्या आपल्या रामेश्वरम मंदिराच्या विषयी या ठिकाणी माय मराठी चॅनलच्या माध्यमातून माहिती या ठिकाणी सांगण्यासाठी आपल्या भेटीला आलेलो आहे. आपण सगळेजण जाणता रामेश्वरम मंदिर हे एक अतिशय भव्य दिव्य आणि श्रद्धा असलेलं भारतातलं एक धार्मिक स्थळ आहे. चार धाम आणि चार धामापैकी एक असलेलं आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं हे रामेश्वर मंदिर या ठिकाणी आम्ही आत्ताच दर्शन घेतलं. रामेश्वर मंदिराच्या मध्ये मोबाईलची थोडी शूटिंग करण्यासाठी परवानगी आपल्या चॅनलला नसल्यामुळे बाहेरून आम्ही या ठिकाणी तुमच्याशी संवाद साधत आहेत. आणि हे बाहेर जे आपल्या समोर दिसत आहे भव्य असं मंदिर, अशा प्रकारचे हे अशा प्रकारचे चार गोपूर या मंदिराला विशाल आहेत आणि मध्ये 1200 भव्य असे खांब आहेत, अतिशय नक्षीदार केलेले, खूप उंचीचे, ज्यांचं वर्णन करावं असं कमी आहे, कितीही वर्णन केलं तर कमी आहे अशी भव्यता या मंदिराची आहे. 15 एकर जमिनीच्या परिसरात असलेलं हे मंदिर जवळपास 1000 फूट खांब, 1000 फूट लांबीचं हे अंतर आणि भव्य 1200 असे खांब, बाजूलाच समुद्र किनारा आणि अतिशय या भव्य मंदिरात आत्ताच आम्ही दर्शन घेऊन आलोत. आणि आपल्या सगळ्यांना प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला आणि रावण हे ब्राह्मण होते आणि ब्राह्मणाचा वध ब्रह्म होते आणि या ब्रह्माचा वध क्षत्रियाच्या हातून झाला हे त्या काळी एक आख्यायिकेनुसार इथं माहिती घेतलेल्या आख्यायिकेला सांगण्यात आलं इथल्या परिसरामधून की ब्रह्महत्या यातून मुक्त होण्यासाठी किंवा हा दोष आपल्याहून दूर व्हावा या कोणातून प्रभू रामचंद्रानं या ठिकाणी हे शिवलिंग वाळूचं हे केलं आणि ते वाळूचं शिवलिंग आपोआप पुन्हा दगडी झालं अशा प्रकारची आख्यायिका मिळाली. आणि या पर्यटन मार्गदर्शिकेतली थोडी माहिती आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी आपल्या सांगतोय. जिल्हा रामनाथपुरम, तामिळनाडूमधील रामनाथपुरम जिल्ह्यात बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्या अगदी जवळ, इथून श्रीलंका अगदी जवळ आहे, 16 ते 19 किलोमीटरच्या दरम्यान श्रीलंका आहे असं या ठिकाणाहून आम्हाला सगळी माहिती मिळाली. श्रीलंकेच्या अगदी जवळ एका निसर्गसंपन्न बेटावर हे स्थान आहे. चार धाम व 12 ज्योतिर्लिंगापैकी एक पवित्र क्षेत्र. मंदिर अतिशय विशाल आहे, त्याचं वर्णन करावं इतकं कमी आहे. मंदिरात 1220 मीटर लांबीचा कॅरिडॉर व त्यातील कला पूर्ण स्तंभ वास्तुशिल्पाचा एक चमत्कार होय. प्रभू रामचंद्राने स्वहस्ते वाळूच्या शिवलिंगाची येथे प्रतिष्ठापना केली. मारुतीरायाने नंतर आणलेल्या शिवलिंगाची शेजारीच प्रतिष्ठापना करून त्यास प्रथम पूजेचा मान देण्यात आला. अगदी टोकावर धनुष्यकोडी, इथून जवळच अगदी टोकावर धनुष्यकोडी येथे बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर यांचा संगम आहे. आता आम्ही थोड्याच वेळात जाणार आहेत तिथं. धनुष्यकोडी नावानं हे प्रसिद्ध ठिकाण आहे. बंगालचा उपसागर हिंदी महासागराच्या संगमाचे अपूर्व दृश्य इथं दिसतं. गंधमादन पर्वतावर रामाचे पाऊल उमटलेले आहे. बेटावर रामेश्वरपर्यंत रेल्वे व सडक मार्ग आहे. येथील पुजारी महाराष्ट्रीयन आहेत. रामेश्वरम मंदिराचे पुजारी महाराष्ट्रीयन आहेत हेही या ठिकाणी विशेष आवर्जून आपल्या माय मराठीच्या महाराष्ट्रातील प्रेक्षकासाठी मला सांगायला आनंद वाटतोय. आणि ह्या अशी अतिशय भव्य ज्याचं वर्णन करू नये. आणि हे आपण जे आता समोर बघतोय हे पश्चिम दिशेचं गोपूर आहे. अशाच प्रकारचे चार गोपूर या भव्य अशा मंदिराला आहेत. 1 किलोमीटर सगळा त्याचा एरिया क्षेत्रफळ या मंदिराचा आहे, तर 15 एकर जागेमध्ये या संपूर्ण मंदिराची व्याप्ती आहे. आणि तो देशभरातून जगभरातून धार्मिक श्रद्धा असलेली माणसं किंवा ऐतिहासिक वास्तूचा जुन्या भारताच्या या सगळ्या गोष्टीची माहिती घेण्यासाठी आवर्जून रामेश्वरला भेट देतात. रामेश्वर हे मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे चार धामापैकी एक, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आणि त्याचबरोबर श्रीलंकेच्या अगदी टोकावरचं ठिकाण. आणि इथून तुम्हाला समोरच हे दिसू लागलेलं हे मंदिराचं समोरचं कळस या भागातला गोपुरा हे असं विशाल विशाल त्याचं कल्पनाच करणार नाही, त्याचं आपण
शाब्दिक वर्णनच करू शकणार नाही, प्रत्यक्ष मंदिर बघितल्याशिवाय त्याची भव्यता आपल्याला सगळ्याला लक्षात येणार नाही असं हे भव्य मंदिर या मंदिराच्या पश्चिम दिशेच्या गोपुरावरून आपणास आम्ही या ठिकाणी ही माहिती सांगत आहोत. मंदुराईचं मीनाक्षी मंदिराचं इथून अंतर जवळपास 170 ते 175 किलोमीटर आहे. तिथल्या भव्य मंदिराच्या भव्यतेतून आम्ही या ठिकाणी आलोत आणि आपल्या सगळ्या माय मराठी चॅनलच्या प्रेक्षकांना या ठिकाणी हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला. आपला निरोप घे धनंजय उजनकर रामेश्वरमहून घेतोय.